आज दैनिक प्रभातने आमची आणि आमच्या कामाची मोठी दखल घेतली, त्याबद्दल प्रथमतः मी दैनिक प्रभातचे आभार मानतो आणि त्याचबरोबर आमच्यासारखे अतिदुर्गम भागातील सरपंच आणि त्यांना मोटिवेट करण्याचं काम जे प्रभातने केलेलं आहे आणि आम्हाला ऊर्जा दिलेली एक प्रकारची का नवीन नवीन कामं नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी, त्याचबरोबर या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतजी पाटील यांनीसुद्धा आम्हाला 5 लाखाचा निधी दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत का जेणेकरून आम्हाला अजून काही कामं करता येतील आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत का त्यांनी सांगितल्याप्रमाणे महिलांसाठी काहीतरी उद्योग करायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही अस्मिता भवनची मागणी करणार आहोत आणि गावामध्ये नवीन नवीन योजना तयार करण्याचं जे आम्हाला तुम्ही लोकांनी उत्साह किंवा जे ताकद दिलेली आहे ते आम्ही करण्याचं काम करू। धन्यवाद। आज आमचे आदर्श सरपंच संभाजीराजे कुडेकर यांना प्रभातच्या माध्यमातून आदर्श सरपंचकार पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मी प्रभातचं मनापासून धन्यवाद आभार मानतो आणि आमच्या संपूर्ण ग्रामपंचायतीला या निमित्तानं एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळाली आहे। यापुढील काळात नक्कीच चांगल्या प्रकारचं काम करायला आम्ही सर्वजण सरपंचाच्या माध्यमातून निश्चितपणे तयार राहू। धन्यवाद।